आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. साम्यवादी विचारवंत कॉम्रेड कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातल्या माकपच्या वतीने अभिवादन करण्यात आलंय. गुरुवारी 5 मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने दत्तनगर पक्ष कार्यालय इथे माकपचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्ल मार्क्स यांच्या 202व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी एम एस शेख म्हणाले, उत्पादन साधनांची मालकी ही सामुदायिक व्हावी, उत्पन्नाचे समान वितरण व्हावं, लोकांची क्रियाशक्ती व राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे, यासाठी शोषण वर्ग विरहित समाज निर्माण झाला पाहिजे, हे विचार जगात झंझावात निर्माण केले होते. यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, त्यानंतर रंगप्पा मरेट्टी, कृमय्या म्हेत्रे, अनिल वासम, दत्ता चव्हाण, बाळकृष्ण मल्याळ, वीरेंद्र पद्मनाथ, सनी आमाटी, मल्लेशा कारंपुरी, किशोर गुंडला आदींसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जगामध्ये अनेक मोठ्या चळवळी झाल्या. मार्क्सवाद हा प्रत्येक युगामध्ये भांडवलदारीला पर्याय म्हणून वापरला जातो. भांडवलदारीची ज्यावेळेला उच्च अशी अवस्था येते त्यावेळेला जगामध्ये असमाधानकारक असं वातावरण निर्माण होतं, क्रय शक्ती कमी होते आणि मग खर्च आणि उत्पादनामधली तफावत जी निर्माण होते त्याच्यामधून जर सावरायचं असेल तर परत एकदा मार्क्सवाद लागू केला पाहिजे आणि संपत्तीचा हिस्सा या जगामधल्या प्रत्येक व्यक्तीला समान वाटप केलं पाहिजे ही भूमिका कार्ल मार्क्स पाहिजे. कार्ल मार्क्सचं असं म्हणणं आहे की नैसर्गिक संसाधनावर सामूहिक आणि सामुदायिक अशी मालकी असली पाहिजे जेणेकरून सर्वांना त्यांचे अधिकार मिळाला पाहिजे. या जगामध्ये ज्या काही वस्तू उपलब्ध आहेत त्या सर्व वस्तूंवर जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आहे आणि तो ताबा त्याला मिळाला पाहिजे हा उद्देश मार्क्सने आपल्या एकूण लिखाणामध्ये व्यक्त केला. धर्म ही आपुची गोळी आहे. त्या योगामुळं कामगारामध्ये फूट पाडलं जातं आणि याचा फायदा भांडवलदार घेतात हे कार्ल मार्क्सनं शेकडो वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं. इतकंच नाही आहे, त्यांनी आपल्याला भांडवल हे ग्रंथ आपल्या हातात संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदा भांडवल ग्रंथ दिलेला आहे. या ग्रंथाची लोकप्रियता इतकी आहे जगामध्ये बायबल नंतर या भांडवली ग्रंथाचं विक्री दरवर्षी होत असते. त्या भांडवली ग्रंथामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आपल्याला दारिद्र्यामधून जनतेला मुक्त करायचं शंकर सशंकर क्रांतीशिवाय पर्याय नाही. मार्क्सनं जे दुःख सहन केलं जगामधल्या कोणत्याही पुढाऱ्याने तेवढं दुःख सहन ज्या दिवशी मेले त्या लंडनच्या स्मशानभूमीमध्ये फक्त 11 लोक उपस्थित होते एवढं जगविख्यात विद्वान त्यांनी सगळं जग बदलून देण्याचा रस्ता आपल्याला दाखवलं. संपूर्ण जगाला दारिद्र्यामधून मुक्त करण्याचा रस्ता दाखवला. वर्ग संघर्षाशिवाय पर्याय नाही हा सिद्धांत उदाहरणाने दाखवला. पॅरिस कॅमून कशामुळं आपलं अयशस्वी झालं हे स्वतः मार्क्सनं निरीक्षण करून जनतेपुढे ठेवलेलं आहे. असा महान माणूस मरत असताना त्यांना जीवन सुद्धा मिळालेलं नाही. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.